नमस्कार, मी जय. नमस्कार, मी विरू. या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्र दौऱ्याचा टप्पा हा सुरुवात आमची झालेलीच आहे आणि हा टप्पा पुढे पुढे सरकतोय आणि आम्ही पण मतदारसंघाच्या शोधात आहोत आणि आता आम्ही पोहोचलोय छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघामध्ये आणि आमच्या सोबत आहेत आज ठाकरे गटाचे अधिकृत उमेदवार चंद्रकांतजी खैरे. सर, खूप खूप स्वागत आहे तुमचं आमच्या या कार्यक्रमामध्ये. खैरे साहेब, आता संभाजीनगर लोकसभा मतदारसंघाचा जर विचार केला आपण तर मग हा पेपर काय तुम्हाला सोपा वाटतोय काय? ऐकून घ्या, आम्ही एक अजूनही त्या ठिकाणी या महायुतीचा कोणता उमेदवार फायनल झाला नाही. म्हणजे शिवसेना महाविकास आघाडी हे जे आहे त्यांचा मी स्वतः त्या ठिकाणी मला माननीय उद्धव साहेबांनी आशीर्वाद दिला आणि अधिकृतपणे डिक्लेअर पण करून टाकला. तर आम्ही डिक्लेअर झालो पण ते डिक्लेअर्स होत नाही. म्हणजे त्यांच्यामध्ये जे काही भांडणं असेल किंवा काय असेल ते एकमत होतच नाही त्यांचा. म्हणजे त्यांच्यामध्ये काही उमेदवारच भेटत नाही असं वाटतं त्यांना. पण त्यांच्यामध्ये भांडणं असती आहेत असं म्हणतात तुम्ही की तुमची भीती आहे त्यांना? माझी भीती तर त्यांना आहेच, कारण मी जवळपास मी 5 वेळेस त्या ठिकाणी इथे म्हणजे निवडणूक लढवली आणि हा आणि 4 वेळेस मी निवडून आलो आणि 1 वेळेस म्हणजे मागच्या वेळेसच काही थोडं आणि मी 10 वर्ष या ठिकाणी आमदार होतो आणि पालकमंत्री पण या जिल्ह्याचा होतो. त्यामुळे मी जे काही काम करतो काम इतकं करतो इतकं केलं. आता मी मागच्या वेळेस माझा थोडा मतांनी पराभव जरी झाला असेल तर मी त्या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो की एक दिवस पण मी घरी राहिलो. माननीय उद्धवजी सांगितलं तुम्ही एक दिवस पण घरी न राहता जोरात तुम्ही काम करा आणि मी जोरात त्या ठिकाणी काम करायला लागलो आणि म्हणून मी या ठिकाणी सांगतो एक जबरदस्तपणे काम करणारी व्यक्ती विद्यमान खासदार राज्यसभाचा असेल किंवा लोकसभेचा असेल त्यांनी सुद्धा असं रेग्युलर काम नाही केलं नाही. पण आम्ही मात्र त्या ठिकाणी रोज काम करत होतो. मी रोज काम करत आणि जनतेला हे वाटायचं की खैरे साहेबच आपले खासदार आहेत आणि म्हणून मला या ठिकाणी परत आता कुठली अडचण येत नाही. लोकांनी त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये मला मतदान करण्याचं वचन दिलेलं आहे. पण साहेब, मी आता थेटच विचारतो, मागच्या वेळी तुम्ही म्हणाल पराभव झाला म्हणून. पराभव करण्यात आला नाही, पण तो काय वाटतं कुठेमुळे त्या जिल्ह्यांमुळे झाला की मग अंबादास दारांमुळे झाला? नाही नाही. आणि याला जोडून असा एक प्रश्न पण आहे, तुम्ही मग अशी म्हणाल की काँग्रेस काम करते राष्ट्रवादी काम करते अंबादास दारांचं काम करणार कारण खैरेंचं काम करणार नाही शिवसेना. नाही नाही नाही, आता रोज आम्ही भेटतो, आज सकाळी पण भेटतो. अंबादास दानवे हे कडवट शिवसैनिक आहेत त्यामुळे ते कधी असं करणार नाही आणि ते काम माझंच करतील हे पूर्णपणे म्हणजे मजबूतीने ते सांगतात आणि आहेत. पण माननीय उद्धवजीनं तसा शब्द त्यांनी दिला, मला पण दिला आणि आम्ही दोघांनी एकमेकांचे म्हणजे पेढे भरून आमची ती युती मजबूत झालेली आहे. त्यांचं मध्यंतरी व्हॉट्सअप स्टेटस होतं, ठीक आहे, हे साजिशो का दौर है हम कोशिशो में उलझने रहे. नाही ते ठीक आहे, ते डायलॉगबाजी शेरशाहरी ते चालू असते त्याला काही हे नाही. पण मी एक सांगतो की डायलॉगबाजी आणि शेरशाही जरी असली तरी ते प्रामाणिक आहेत आणि प्रामाणिकपणे ते काम करतील. मागच्या वेळेस जे तुम्ही म्हटले ना, मागच्या वेळेस यांचाही काही संबंध नाही आहे. पण मागच्या वेळेस रावसाहेब दानवे नावाच्या प्राण्यांनी त्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये बसून जावयाचं पूर्णपणे काम केलं आणि त्याचे सर्व अर्धे नगरचे फोडले, अर्धी भाजप फुटली होती त्यावेळेस आणि त्या दृष्टिकोनातून मला पराभव माझा झाला. पण मला या ठिकाणी सांगायचं, जरी पराभव झाला असेल तरी मी ज्यांच्या ज्या बंडखोरासाठी यांनी काम केलं त्या बंडखोराच्या 1,00,000 मतांनी पुढे होतो आणि म्हणून नंतर मग युती झाली यांची म्हणजे इम्तियाज जलील आणि प्रकाश आंबेडकरांची युती झाली त्यामुळे तो एक परिणाम जरी दिसला तरी तो हरकत नाही. कोणत्याही परिस्थितीत आता यावेळेस असं काही होणार नाही आणि यावेळेस जनतेने ठरवलेलं आहे की नाही आपण हे आता करता का, म्हणजे आपण चूक झाली पण आता आपण त्या ठिकाणी हे असं कधी करणार नाही. उमेदवारीचा विषय आला होता म्हणून विचारतो, मुख्य लढत तुम्हाला काय वाटतं कोणाशी असेल, महायुती की MIM? नाही, मुख्य लढत महायुतीचं नाहीच आहे. मुख्य लढत त्या ठिकाणी इम्तियाज जलील यांच्याशी आहे पण इम्तियाज जलील सुद्धा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आमचा हे कमी होईल त्यांचं हे आणि म्हणून त्या ठिकाणी इम्तियाज जलीलला काही महत्त्व नाही आहे. पण महायुती म्हणजे कोणी असो, मी विरोधक जो समोर आला असेल ना तो कसाही कच्चा असो पक्का असो कसा असो मी तो खूप मोठा माणूस आहे, खूप जबरदस्त पॉवरफुल आहे आणि त्याला आपल्याला पाडायचं या जिद्दीने आम्ही काम करून आमचा विजय प्राप्त करून घेऊ. वंचित आता त्यांच्यासोबत नसण्याचा तुम्हाला फायदा होईल असं वाटतंय का? नाही, वंचित त्यांना नाही हे तर इम्तियाज जलीलचा फायदा तर नाहीच होत आता. परंतु वंचित जरा महाविकास आघाडीबरोबर असती तर मी सांगतो की महाविकास आघाडीबरोबर असती तर खूप मोठ्या प्रमाणात
विजय प्राप्त झाला असता, पण तरी पण आता सर्व बाकी पदाधिकारी सगळे त्यांचे सुद्धा काही बाकीचे इतर पक्षाचे सुद्धा त्यांनी करणार हे महाविकास आघाडीच्या बरोबर काम करायला तयार झालेले आहेत. शिवसेनेला मुस्लिम समाजाची मतं पडतात नाही असं नाही, ते शिवसेनेसाठी वरदान. पण आता जे तुम्ही म्हणताय की एमआयएम सारखे लोक माती भडकवतात किंवा थोडंफार वातावरण भडकवतात, आता मी सांगतो मुस्लिम समाज इन्फ्लुएन्स होईल का? कारण की तो इन्फ्लुएन्स झाला तर मग तुमच्या मताला फरक पडणार. आता मुस्लिम समाजाला सुद्धा डेव्हलपमेंट पाहिजे, रोजगार पाहिजे, बाकी भांडणं तंडणं मुस्लिम समाजाला अजिबात नाही पाहिजे. आणि म्हणून मला या ठिकाणी सांगायचं, मी आपल्याला माझाच्या माध्यमाद्वारे स्टार माझाच्या माध्यमातून मी सांगेन की मी 1990 पहिला हिंदू आमदार झालो, त्यानंतर 28 वर्ष या जिल्ह्यामध्ये मी दंगल बिंगल हो दिले नाही. शिवसेनेच्या मुळे त्या ठिकाणी ही दंगल झाली नाही आणि सगळे आरामशीर सगळे लोक आनंदात राहायला लागले. मुस्लिम समाजसुद्धा खूप प्रोग्रेसिव्ह झाला, त्यांच्या व्यवसाय मोठा पण व्हायला लागला, DMIC आली, सगळं आलं. पण MIM आल्यानंतर त्या ठिकाणी जे काही दंगली बिंगली झाल्या परत, तर त्या दृष्टिकोनातून लोक एकदम नाराज झाले. मी सांगतो की मुस्लिम समाज तर इतकं नाराज आहे, मुस्लिम समाज इतकं नाराज आहे की डेव्हलपमेंट काहीच झालं नाही, यांनी जे चुकून निवडून आले ते, आणि त्याच्यामुळे ते त्यांच्यावर ते नाराज आहे. म्हणून विकास पाहिजे आणि नामांतर वगैरे काय घेता तुम्ही, आपले विकासाचं घ्या असं पण काही लोक मला मुस्लिम समाजमध्ये, आणि संपूर्ण मुस्लिम समाज आज माननीय उद्धवजी ठाकरेंच्या मुळे त्या ठिकाणी शिवसेनेकडे आलेला आहे. आज आमच्या इथे सुद्धा उद्धवसाहेब आहेत आणि माझी पण सहानुभूती आहेत, म्हणून त्या दृष्टिकोन पाहिला तर सगळे मुस्लिम समाज मला रोज नमस्कार करतात, बोलतात, भेटतात आणि हेही सांगतात उसने कुछ नहीं किया लेकिन आप कर सकते हैं, आपने किया हुआ है हमें मालूम है, हमको भी उसका फायदा हुआ था लेकिन हम आपको ही वोट देंगे असं म्हणतात. खरे जे आता आम्ही तुमचं सगळं ऐकलं, तुमचं व्हिजन ऐकलं संभाजीनगरसाठीचं, तुमच्या एकंदरीत राजकारणामध्ये काय काय चाललं हेही तुम्ही नकळतपणे आम्हाला सांगून गेलाय, पण तुम्हाला माहिती आहे का आम्ही दोघं कोण आहे? थेट आता मुद्द्याला साथ घातलं, कोण आहे माहिती? आपण शोलेमध्ये जसे विरू आणि जय आणि विजू होते, विरू होते, तसेच मी माझाचे स्टार माझाचे विरू आणि जय आहे. मी विरू आणि जयला म्हणजे मी सुद्धा या गाडीत बसलो होतो, मला असं वाटलं मी शोलेमध्ये बसलो पाहिजे. पण तुम्ही तुम्ही बघितलं का शोले? शोले खूप वेळेस. किती वेळा बघितला? 15-20 वेळेस पाहिले. काय बोलता एखादा शोलेमधला डायलॉग आताच्या राजकारणाला धरून? हे कितने आदमी थे, कितने आदमी म्हणता की सरकार कितने आदमी सरकार 3 वो ती वो 2 और आप इतने 3 कोई म्हणजे त्या ठिकाणी आता माझ्यासमोर सुद्धा जे कोणी असतील 3 असतील 4 असतील, परंतु मीच त्या ठिकाणी त्यांच्यावर बसर येऊ शकतो आणि मी जिंकून येऊ शकतो. ही परिस्थिती शोलेमध्ये जसं त्या ठिकाणी जय विजय जय विरू आणि जयचा जसा विजय झाला त्याचा तुमच्या माझा सुद्धा विजय होईल. तर खैरे जी आता हे झालं सिनेमाचं, पण आम्हाला ऍक्च्युली लढवायची आहे लोकसभेची निवडणूक, म्हणून आम्ही स्वतः मतदारसंघ. आता सगळे आता बघा ना, पश्चिम महाराष्ट्र झाला अर्धा, ऑलमोस्ट खानदेश झाला, तर सगळ्या गोष्टी झाल्या, पण आता आम्हाला एकच आस होती ती म्हणजे मराठवाड्याची. मराठवाड्यातनं बघूयात की देतात का तुम्ही उमेदवारी म्हणजे. अरे आम्हाला पाठिंबा देत असाल तर आम्ही राहतो ना उभं. अरे पण तुम्ही कशाला पाहिजे इथे? मी आहे ना इथे. तुम्हाला जर उभं राहायचं असेल तर मग तुम्हाला नोकरी सोडावं लागेल, सगळं करावं लागेल, काम करावं लागेल, जनतेची सेवा करावं लागेल. ते तुम्ही कुठं करू शकता? तुम्ही नाही करू शकत. तुम्ही फक्त आम्हाला प्रोजेक्ट करू शकता. तर तुम्ही त्या ठिकाणी उमेदवारी पाहिजे असेल तर हे करायचं नाही. मग कार्यकर्ता म्हणून, शिवसैनिक म्हणून किंवा कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम केलं पाहिजे, पण तुम्ही कुठे करता? म्हणून तुम्ही तो विषय दूर करा आणि तुम्ही या ठिकाणी असं बोलू नका, नाही मला उतरावं लागेल. अरे नाही असं नका गुरु. धन्यवाद खैरेजी, तुम्ही आम्हाला वेळ दिलात आणि आमच्याशी गप्पा मारल्यात हलक्या फुलक्या, म्हणजे एका कुठल्याही अशा गंभीरतेला धरून नाही, पण एक हलक्या फुलक्या गप्पा झाल्या आपल्या. आणि तुम्हाला येत्या निवडणुकीसाठी खूप या जयविरूच्या टीमकडून तुम्हाला खूप सारे शुभेच्छा. पण मी जयविरूचा खूप खूप अभिमानाने धन्यवाद देतो त्यांना दोघांनाही की शिवले जसा जिंकला मोठा जयविरूमुळे, तसा तुम्ही जय विरू मला जिंकून देणार आणि तो मी ते मी कधी विसरणार नाही तुम्हाला. निवडणुका लागल्यात कोणत्या आहेत? लोकसभेच्या निवडणुका आहेत सर. उमेदवार कोण आहेत सध्या तुमच्याकडे? आमच्याकडे इम्तियाज जलील एक आहेत, त्याच्यानंतर चंद्रकांत खैरे साहेब आहेत.
आणि यांच्याकडून आघाडीकडून सध्या आघाडीकडून उमेदवार कोण आहेत ते आम्हाला माहित नाही अजून. का डिक्लेअर झाला का नाही उमेदवार माहित नाही अजून. का असं होतं आघाडीचा उमेदवार अजून येत नाहीये. आघाडीचा उमेदवार डिक्लेअर का होत नाही, कारण की सर आता ते तीन पक्षाचं सरकार आहे, त्यामध्ये तीन पक्षाचं एकमत होत नसेल कदाचित कुणाला आपण उमेदवार द्यावा कोणता द्यावा म्हणून. अरे तीन टर्म खासदार होते काहीतरी तुम्ही गेल्या मागच्या निवडणुकीत पडले का पडले काय रे. सर्वात पहिले विकासाच्या मुद्द्यावर त्यांचं कधी बोलणंच नाही, फक्त जात धर्माच्या तिढ्याच्या नावावर मतदान घेणे आणि हाच त्यांचा हेतू असल्यामुळे मला नाही वाटत आता परत एकदा की काही होईल म्हणून त्यामध्ये. जलीलांनी कामं केली का. कामं करण्यापेक्षा विकासाच्या मुद्द्यावर बऱ्याचशा गोष्टींना प्राधान्य दिलं, किमान खासदार यांना त्यांनी चांगल्या प्रमाणात प्राधान्य त्यांनी दिलं. आजच्या घडीला जे राजकारण चालू आहे हे पूर्णतः जातीभेदावरच चालू आहे. बीजेपी हिंदू धर्माचा उदय उदय करतोय. आता सेना बाहेर निघल्यात, अजितदादा बाहेर निघलेत, हे यांना कोणकोणते घर फोडून बाहेर आलेले आहेत आणि या प्रस्थापितेला लोकांची मानसिकता तुम्हाला काय दिसणार आहे. यामधून महाराष्ट्राची जनता आपल्याला कोणत्या बुद्धिमत्तेने पाहणार. प्रकाश आंबेडकरांचे म्हणतात की उमेदवार बदला, उमेदवार बदलावा का त्यांनी. सर त्याची गरज आहे, पण उमेदवार बदलताना कोणताही उमेदवार देताना आता सध्याची औरंगाबादची परिस्थिती अशी आहे म्हणजे संभाजीनगरची की ही मराठवाड्याची राजधानी असून मराठवाड्याच्या राजधानीमध्ये कोणताही तुम्ही जर बघितला तर मोठा प्रोजेक्ट कोणता नाही. जायकवाडीचं पाणी यायचं 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 झाले 15 वर्ष की शहरवासियांना ते पाणी मिळाणं. MIDC मध्ये कोणते मोठे प्रोजेक्ट इथे येत नाहीये आणि मोठे प्रोजेक्ट नाही, पाणी नाही, त्यामुळे कंपन्या येत नाहीये, त्यामुळे पूर्ण विकास खुंटलेला आहे. या सगळ्या गोष्टीमुळे काय होत आहे की उमेदवार कोण कोणत्या पक्षाचा यापेक्षा जनतेच्या मनात कोण पाहिजे आणि तो विकासामय मुद्दे घेऊन चालला पाहिजे की MIDC इथल्या डेव्हलप झाल्या पाहिजे, शहरवासियांना MIDC ला जायकवाडीचं पाणी मिळालं पाहिजे आणि या मुद्द्यावर विकासाच्या मुद्द्यावर जोही उमेदवार असेल त्याला जनता सपोर्ट करेल. पण मग जलीलांचं काम कसं वाटलं. तुम्ही म्हणाल काहीतरी कामं केली त्यांनी, काही नाही केली, पण कसं वाटलं त्यांचं ओव्हरऑल काम. ओव्हरऑल ठीकठाक आहे. परत येण्यासारखं आहे म्हणजे तेवढं नाही सांगू शकत, कारण आता डेव्हलप जे राजकारण जे महाराष्ट्राचं, आपण महाराष्ट्रात जेवढं सगळ्यात डेंजर राजकारण जे आपलं ऑल भारतामध्ये, तर ते सगळ्यात डेंजर राजकारण महाराष्ट्रात वाटतंय. तरुण म्हणून काय वाटतं राजकारण बघितल्यावर म्हणजे कसं एकंदरीत जो काही चोथा झालेला आहे, जी समीकरणं बदलली आहेत, काय वाटतं याच्याबद्दल. एक डेव्हलपमेंट हा मुद्दाच नाही राहिला, फक्त एक आपलं वर्चस्व स्थापन करण्यासाठी कुठेतरी काहीतरी पॉलिटिकल एक वेगळा अजेंडा चालू आहे. विकास झालाय का संभाजीनगरचा. विकास 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 तर झाला आहे, पण सध्या तरी कित्येक सरकार आलेत, कित्येक सरकार गेले, या शहराला हक्काचं पाणी भेटलेलं नाही. का भेटलेलं आहे ते माहीत नाही. इथले विपक्ष पक्षात गेले, पक्ष विपक्षात गेले, का भेटलेलं आहे ते माहीत नाही. ते ठाकरे सरकार आली, भाजप सरकार आली, त्यांनी घागर आंदोलन केलं, हे आंदोलन केलं, ते आंदोलन केलं, पाणी आजही याचं 10-10 दिवसात पाणी भेटतंय या शहराला. याचे खासदारांनी काय केलं, आमदारांनी काय केलं, पण तरी या शहराची जनता आहे शिंदे साहेबांसोबत आणि राहणार शिंदे साहेबांसोबत. पण शिंदेंनी अजून उमेदवारच नाही दिला ना. येणार उमेदवार पण येणार. अपेक्षा आहे संदीपान भुमरे साहेबांकडून अपेक्षा आहेत. काय तुम्ही कोणाच्या बाजूने, खैरे की जलील. नाही कोणाच्याच नाही, कोणाला तरी दिलं असेल. नाही नाही कोणालाच नाही. तुमच्या मनात कोण आहे उमेदवार. उमेदवार अजून सध्या कोणता चांगला परफेक्ट आलेला नाही अजून. तुम्हाला अपेक्षित कोण होता. मग अपेक्षित आम्हाला विनोद पाटील होता. का हो विनोद पाटील. का विनोद पाटीलने समाजासाठी चांगलं कार्य केलेलं आहे. आणि खैरेने नाही केलं, जलीलाने नाही केलं. नाही चंद्रकांत खैरेने विकास नाही केला, फक्त खान की बान एवढंच केलंय. आणि जलीलांनी. जलीलला काही सपोर्ट नाही वरतून. समजा वरतून सपोर्ट नाही म्हणजे इकडे तर केंद्रामध्ये काहीच नाही ना, त्याच्यामुळे त्यांना काही विकास करता नाही आलाय. केंद्राचा सपोर्ट नाही म्हणजे काय. केंद्राचा सपोर्ट नाही म्हणजे केंद्रामध्ये त्यांचा हे जास्त नाही, खासदार दोनच खासदार आहे, त्याच्यामुळे जास्त उमेदवार नसल्यामुळं आणि पाठिंबाही नाही त्यांना, तर केंद्रामध्ये त्यांचं एवढं काही हे होत नाही. केंद्रामध्ये जर भाजपचं इथं आमदार खासदार असतं, समजा त्यांनी जास्त डेव्हलपमेंट करू शकला असता, केंद्रातून जास्त निधी आणणं होऊ शकला असता. आता MPH जलील साहेबांना एवढा निधी येत नाही केंद्रामधून. म्हणजे भाजपचा खासदार हवा. हा भाजपचा खासदार म्हणजे ज्याची सत्ता असेल त्याचा खासदार असावा. 5 वर्षात छत्रपती संभाजीनगरचा विकास झाला का वाजी. हो झालं झालं. काय झालं बरं सांगा. साहेबांनीच काम केले चांगले, रोडचे त्याचे रोडची कामं झाली. हो पाण्याचा प्रश्न सुटला का. पाणीच नाही, पण 7 दिवसाला पाणी येतं आम्हाला. तरी म्हणतो विकास झाला, पण आता चांगलंच केलं ना, पण तरी पण त्या बाणानं.
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।